सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा संक्षिप्त आढावा आजच्या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये। पाकिस्तानला मोठा धक्का, प्रमुख फलंदाजाला डेंग्यू झाला, वर्ल्ड कप स्पर्धेला मुकण्याची चिन्ह। गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्याचा टीएमसी मध्ये पक्षप्रवेश, ममता बॅनर्जी यांची घेतली भेट। अमित शाह यांना भेटण्यासाठी आले कॅप्टन अमरिंदर सिंग, बैठका सुरूच। फुमिओ किशिदा होणार जपानचे नवे पंतप्रधान, मावळते पंतप्रधान योशिहिदा सुगा यांनी दिला राजीनामा। नाशिकमध्ये अतिवृष्टी, नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे छगन भुजबळांचे आदेश। मुंबईत संजय गांधी नॅशनल पार्क समोर गोळीबार, बाईकवरून आलेल्या दोघांकडून फायरिंग। पुण्यात दिवसभरात 189 नवे कोरोनाबाधित, 141 जणांना मिळाला डिस्चार्ज। काँग्रेस खासदार रजनी पाटील यांचा अतिवृष्टी दौरा, केस तालुक्यातील नायगाव येथे केली पाहणी। तर तुमची दिवाळी सुखात साजरी करू देणार नाही, खासदार नवनीत राणांचा राज्य सरकारला इशारा। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार, धीर सोडू नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन। टीईटी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल, आता 30 ऑक्टोबरला होणार परीक्षा, आरोग्यमंत्र्यांची विनंती मान्य। गावावर चक्क कावळा रुसलाय, काव काव ऐकण्यासाठी ग्रामस्थांचे प्रयत्न। सलग तिसऱ्या वर्षी भरलं जायकवाडी धरण, 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाचं समूळ उच्चाटन करा, पालघरमध्ये नाना पटोलेंचं मतदारांना आवाहन। पोकळ शब्द किंवा आश्वासने नको, पूरग्रस्तांना तातडीने मदत करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे सरकारला आवाहन। मुंबईत लवकरच धावणार हायब्रिड लोकल, लोकलचा नेमका फायदा कोणाला होणार? जिओच्या ग्राहकांसाठी खुशखबर, रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार 20% कॅशबॅकसह मोफत कॉलिंग। विराट सेना राजस्थानशी भिडण्यासाठी सज्ज, नाणेफेक जिंकत निवडली गोलंदाजी। फलटणला सत्ताधाऱ्यांचा गलथान, अंदाधुंदी कारभार, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा मोठा दावा। जेएनयूच्या 470 विद्यार्थ्यांना मिळणार पीएचडी, गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये पदवी प्रदान सोहळा। ईडीची कारवाई सुरूच, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींना ईडीची नोटीस। दिल्लीतील शाळांमध्ये सुरू झालाय देशभक्तीपर अभ्यासक्रम, केजरीवाल यांनी दिली माहिती। अखेर सचिन वाझेंना कस्टडी नाहीच, वाझेंची हाऊस कस्टडी याचिका न्यायालयाने फेटाळली। आणि आता इथेच वेळ झाली आहे या टॉप 24 हेडलाइन्स मध्ये थांबण्याची, मात्र पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।